तर मी आता आलो आहे गोव्याच्या केरी ह्या गावामध्ये. केरी हे माझं पण गाव आहे. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो केरीचे आम्ही केरकर. आणि ते केरीला यायचं रिझन असं आहे, कारण असं आहे की हे माझ्या मागे जे तुम्ही देऊळ बघताय, आमचा देव आहे, त्या देवाचं जे नाव आहे त्याला आम्ही गेल्या प्राचीन काळातल्या कोकणापासून आजोबा ह्या नावाने अख्ख्या गोव्यामध्ये हे देव फेमस आहे. तर या आजोबाच्या मंदिराच्या इथे मी आता आलो आहे. आणि हा ड्रोन मी आता माउंट केला आहे, ऑन केला आहे. RC ला मी माझा मोबाईल कनेक्ट केला आहे. हे मंदिर या ड्रोनच्या माध्यमातून कसं दिसतं ते आपण बघूया आणि बघू हे निसर्गही कसं दिसतं. तर मी काही शॉट्स घेणार आहे त्या देवळाचे, या परिसराचे. सो आपण पाहूया हे शॉट्स आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून कसे दिसतात. ते असे ह्या आजोबाच्या मंदिराचे ड्रोन शॉट्स. तर काही महिन्यांपूर्वी मी आजोबाच्या इतिहासावर एक व्हिडिओ बनवली होती, त्याची काही माहिती दिली होती, मी प्रयत्न केला होता. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आणि जर ती व्हिडिओ तुम्हाला पाहायची असेल, बघायची असेल, तर वरती हे आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. तर मी आता आलो आहे माझ्या केरीच्या बीचवर. तर आजोबाच्या हे जे आजोबाचं मंदिर आहे माझ्या मागे, त्याच्यासमोरच हे असा बीच आहे केरीचं. केरीचा हा जो बीच आहे तो सर्वात फर्स्ट, हा पहिला बीच लागतो नॉर्थ गोवापासून. मी आता सध्या नॉर्थ गोवाला आहे, माझं घर हे नॉर्थ गोवामध्ये आहे. सो हा पहिला बीच आहे. सो ह्या बीचचे व्हिडिओ आता मी काही फुटेजेस ह्या ड्रोनमधून टिपणार आहे. तर हे व्हिडिओ पण कसे दिसतात ते पण आपण बघूया. मी आता हळूहळू चाललो आहे बीचवर. हे असं केरीचं बीच आहे, हे माझ्या मागे.
आजोबाच्या मंदिराची व्हिडिओ हे ड्रोन फुटेज आणि हे केरीचं बीच हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणचं सावंतवाडीकर गौरव केरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.